राज्यात पाऊस मात्र नाशिक जिल्ह्यात नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या, आता पावसाची प्रतीक्षा. मंत्री नसल्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. नाशिकच्या गंगापूर धरणात फक्त 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरलाय. माजी मंत्री छगन भुजबळ येवल्या मतदारसंघात पोहोचले त्यावेळी ते बोलत होते. दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा एवढा धुमाकूळ आहे, परंतु नाशिकमध्ये पावसाचा अजूनही म्हणावा तसा पावसाचा वर्षाव झालेला नाही. जिल्ह्यात फक्त 150 मिलीमीटर पाऊस झालेला आहे, अर्थात मागच्या वेळेला सुद्धा उशीरच पाऊस आला होता, परंतु हा पाऊस पुरेसा नाही आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही पाऊस नाही, काही ठिकाणी झाला तुरळक एखाद दिवस, त्याच्यानंतर पाऊस नाही. मी तर शिवसेनेमध्ये पहिल्या दिवसापासून होतो असं समजा, आणि माझ्याबरोबरचे आता त्याच्यानंतरचे जरासे थोडंसं, पण सुभाष देसाई आणि लीला लडाके दोघे माझ्या लक्षात अजून आहेत की ते माझ्याबरोबर त्यावेळेला नेते म्हणून सुद्धा काम करत होते. माझ्यासारख्याला असं कधी वाटणार नाही की शिवसेना संपणार किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाला, मराठी माणसाला वाटणार नाही की शिवसेना संपवाल. भांडणं आहेत त्यांची, ते आता त्यांनी ती कशी सोडवावीत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.